जय जिजाऊ, जय शिवराय। झी मराठी या चैनल ने 18 डिसेंबर रोजी हर हर महादेव पिक्चर आम्ही प्रदर्शित करू असे सांगितल्यानंतर स्वराज्य संघटनेने त्याला विरोध केलेला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंनी हा चित्रपटगृहामध्ये टीव्ही चॅनलवर कुठेही दाखवू नये, कारण या चित्रपटामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास हा चुकीच्या पद्धतीने दाखवलेला आहे। या चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाची मोडतोड करून हा चित्रपट बनवला गेला असल्याने येणाऱ्या पिढीपुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा जाऊ नये या अनुषंगाने स्वराज्य संघटनेने त्याला विरोध केलेला आहे। तरी झी मराठीने 18 डिसेंबर रोजी हा चित्रपट आम्ही दाखवू असा हट्ट धरलेला आहे। याच्या मागचं कारण आम्हाला अद्याप समजलेलं नाही, परंतु काल त्यांनी टीव्ही माध्यमांच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून एक बातमी प्रसारित केली की ह्या चित्रपटातला काही चुकीचा जो भाग आहे तो आम्ही कट केलेला आहे आणि उर्वरित पिक्चर आम्ही दाखवू। याचा अर्थ असा होतो की हा चित्रपट चुकीचाच बनवलेला गेलेला आहे, छत्रपती शिवरायांच्या इतिहासाशी मोडतोड केलेली आहे। म्हणून आमची मागणी आहे, झी मराठीला आमचा इशारा आहे, तुम्ही हा पिक्चर कदापि 18 तारखेला आपल्या चॅनलवर दाखवू नका। जर तुम्ही 2 दिवसात ही भूमिका घेतली नाही तर निश्चितपणे हा चित्रपट होण्यासाठी आपलं स्टुडिओ सुद्धा त्या ठिकाणी राहणार नाही। हा आमचा धमकीवजा इशारा समजा, कारण छत्रपती शिवरायांच्या इतिहासाशी जर कोणी खेळणार असेल तर ते कदापि आम्ही शिवभक्त शिवप्रेमी स्वराज्य संघटना सहन करणार नाहीत। म्हणून पुन्हा एकदा आम्ही झी टीव्ही मराठीला विनंती करतोय, त्यांच्या सगळ्या संपादकांना विनंती करतोय की आपण हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत दाखवू नका। आणि शिवभक्तांना सुद्धा मी विनंती करतोय, सर्व महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतोय, ह्या झी मराठीने जर त्यांचा हट्टास धरला आपण सगळ्यांनी ह्या चॅनलवर बहिष्कार टाका। आम्ही तर ते कार्यालय खोडणारच आहोत, पण आपण सुद्धा आजपासून ह्या चॅनलला बघू नका, याच्यावर बंदी घाला ही विनंती करतो। छत्रपती संभाजीराजेंच्या आदेशानुसार या चित्रपटाला आमचा विरोध आहे। हा चित्रपट पुन्हा एकदा झी मराठीला आम्ही सांगू इच्छितो, तुम्ही दाखवू नका, अन्यथा तुमचं स्टुडिओ या महाराष्ट्रात काय पण पृथ्वीतलावर कुठेही दिसणार नाही। हा वजा धमकी इशारा आमचा समजा।